म्हणाले तसं फक्त एकच वाक्य सांगतो म्हणजे या ज्या 2019 निवडणुका झाल्यात याच्यात अशा प्रकारची गोष्ट आजपर्यंत कधी घडली नाही. म्हणजे निवडून आलेल्याला पण धक्का बसला आणि हरलेल्याला पण धक्का बसला. अशा प्रकारची गोष्ट आजपर्यंत कुठच्याही निवडणुकीमध्ये झाली नाही, ती या पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये झाली. प्रिय प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की सबका साथ सबका विकास व सबका विश्वास. आता या ईव्हीएम वर आमचा विश्वास नाही, तर तो विश्वास जो आहे जर त्यांना मिळवायचा असेल तर मतपत्रिकावर का जात नाही आणि काय होणार आहे? मतपत्रिका जर घेतल्या तुम्ही जर निवडून येणारच आहात तर करा मतपत्रिकेवर म्हणता. त्या मतमोजणीसाठी वेळ लागणार असेल 10 टेबल असतात तर 20 टेबल लावा, काय आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे? आणि तुमचा जर सगळ्यांना एवढं सगळ्यांना प्रेम आहे तुमच्याबद्दल, तुमचा लोकांमध्ये विश्वास आहे तुमच्याबद्दल, तुम्ही या निवडून. पण तो विश्वास जो आहे जर आज अर्ध्यापेक्षा जास्त जनतेचा या देशामध्ये या प्रक्रियेवर जर नसेल तर ती प्रक्रिया बदलली पाहिजे. आणि जिथून या तंत्रज्ञानाचा जन्म झाला ते अमेरिका जपान त्यांनी सगळं तंत्रज्ञान फेकून दिलंय आणि आपल्यालाच आता काय त्याची एवढी आवश्यकता आहे की ते त्याच्यावरच आपल्याला अवलंबून राहायला पाहिजे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी जर भारत सरकारच्या कानापर्यंत जी गोष्ट जात नसेल किंवा त्यांना समजत नसेल तर पंतप्रधानांनी जे सांगितलेला सबका विश्वास तो विश्वास भारत सरकारला निवडणूक आयोगानं जे आहे त्या निवडणुकीवर अगोदर जो आहे सगळ्यांचा विश्वास बसला पाहिजे म्हणजे मग बाकीच्या गोष्टींवर विश्वास बसेल. पण त्यासाठी या सरकारला हलवणं गरजेचं आहे, गदगदा हलवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला लोकशाही मार्गाने जे जे काही कार्यक्रम आखले जातील त्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे व्हाव्यात अशा अपेक्षा व्यक्त करणं मतदार म्हणून या देशातील जनतेचा निश्चितच करणारच अधिकार आहे. आणि त्या अधिकाराला अनुसरून पहिल्यांदा सामाजिक संघटनाने आणि हळूहळू सर्व जनतेने हे आंदोलन हातात घेतलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही सगळे पक्षीय जोडे बाजूला ठेवून या आंदोलनामध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. 21 तारखेला निघणारा हा जो मोर्चा आहे कोणा पक्षाचा नसेल तर तो महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मतदारांचा असेल, जनतेचा असेल आणि त्याच्यामध्ये सर्वांनी मोठ्या ताकदीनं भाग घ्यावा. आणि ही मागणी काही मुठभरांची नाही तर सर्वसामान्य जनतेची आहे हे दाखवून द्यावं असं मी आवाहन करतो. आणि त्याचबरोबर विशेषतः महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील मतदारांना मी आवाहन करतो की 15 ऑगस्टला गावसभा होतात, ज्यांचा यांचा ईव्हीएमवर अविश्वास आहे, ज्यांना मतपत्रिकेवर मतदान व्हावं असं वाटतं त्यांनी 15 ऑगस्टच्या गावसभेमध्ये हजर राहावं आणि अशा पद्धतीचा ठराव गावसभेचा करून घेऊन 21 तारखेच्या मोर्चामध्ये तो ठराव घेऊन यावा असं आव्हान आम्हा सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी करतो. संभ्रम तो झालेला आहे मशीनच्या बाबतीत, ईव्हीएमच्या बाबतीत, तो दूर करण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे पण अप्रत्यक्षरित्या सरकारची सुद्धा आहे. म्हणून हे आंदोलन अत्यंत लोकशाही करता महत्वाचं आहे की जिथं पारदर्शकता पाहिजे तिथं पारदर्शकता नाही ही भावना असणं जनसामान्याच्या मनामध्ये हे लोकशाहीला काही पोषक नाही. आणि म्हणून हे आंदोलन एक अत्यंत महत्वाचं आहे आणि सर्व जनतेनं यामध्ये सहभाग घ्यावा ही अपेक्षा सुद्धा आमची सगळ्यांची आहे.